7 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम जमा, मुख्यमंत्र्यांची माहिती. शेतीच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून मदत मिळणार. साखर निर्यात 80% उद्दिष्ट गाठणार. उन्हाचा चटका वाढणार, गारपिटीचीही शक्यता. पशुधन खरेदी पूरक व्यवसायांसाठीही शेतकऱ्यांना कर्ज. कांदा साठवणूक मर्यादा उठण्याची व्यापाऱ्यांची मागणी. आणि नाशिक जिल्ह्यात हरभऱ्याचे उत्पादन वाढणार. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत 10 लाख लाभार्थ्यांचं प्रमाणीकरण पूर्ण झालं असून त्यानुसार 7,06,500 शेतकऱ्यांच्या खात्यात 4,807 कोटी रुपये जमा झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत 35,809 कर्ज खाती वेबसाईटवर अपलोड झाली आहेत. त्यापैकी पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली. त्यात 68 गावांमधल्या 15,358 कर्ज खात्यांचा समावेश होता. राज्यात या आठवड्यात काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत दिली जाणार आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे एकूण 129 गावांमधल्या 2,820 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. राज्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये रब्बीची पिकं आणि फळबागांना या पावसानं तडाखा दिला. गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, मका ही रब्बी पिकं आणि कांद्यांसह भाजीपाला पिकांचं पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालं आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे देशातल्या साखर कारखान्यांनी निर्यात वाढवली आहे. त्यामुळे यंदा उद्दिष्टाच्या 80% साखर निर्यात होऊ शकेल असा अंदाज साखर उद्योगातल्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं यंदा देशाच्या विविध भागांमधल्या 530 साखर कारखान्यांना यंदा 60 लाख टन साखर निर्यातीचं उद्दिष्ट दिलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा तुटवडा असल्यामुळं याचा फायदा साखर कारखान्यांनी घ्यावा यासाठी सरकारनं धोरणांमध्ये कारखान्यांच्या हिताचे काही बदलही केले. राज्यातली ढगाळ स्थिती निवळून कोरडं हवामान झाल्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसात उन्हाचा चटका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दरम्यान विदर्भात या आठवड्यात उष्णतेची लाट होती, मात्र आता गारपिटीचाही अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान 40 पुढे जाणार असल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर आता पीक कर्जाशिवाय दुधाळ पशुधन खरेदीसह शेळी, मेंढी, कुक्कुट आणि मत्स्यपालनासाठी 1,60,000 रुपयांचं बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. या कर्जासाठी 7/12 उतारा, वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती, पशुधनाची संख्या आदी माहितीचा एक पानी अर्ज पंचायत समितीमधल्या तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे करायचा आहे. कांद्याची निर्यातबंदी उठल्यानंतर आता ग्राहक संरक्षण मंत्रालयानं साठवणूक मर्यादाही हटवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात सध्या आवक होणाऱ्या कांद्यांपैकी 70 ते 80% कांदा निर्यातीसाठी योग्य आहे, मात्र खुल्या पद्धतीनं माल विक्रीसाठी येत असल्यामुळे निर्यातीत अडचणी येत आहेत. घाऊक व्यापाऱ्यांना 250 क्विंटल आणि किरकोळ व्यापाऱ्यांना 25 क्विंटल कांदा खरेदीची मर्यादा अद्याप कायम आहे.
नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामात यंदा हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी होत आहे. प्रस्तावित क्षेत्रापैकी 94% भागात आत्तापर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे जिल्ह्यात अवघ्या 43% भागात पेरण्या झाल्या होत्या. यंदा त्यात वाढ होऊन हा आकडा 94% गेला आहे. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. कारले कमाल 1400 किमान 700 रुपये, वांगी कमाल 1200 किमान 300 रुपये, कोबी कमाल 300 किमान 200 रुपये, चिक्कू कमाल 3000 किमान 500 रुपये, काकडी कमाल 1400 किमान 300 रुपये, भेंडी कमाल 3000 किमान 300 रुपये, कांदा कमाल 2000 किमान 200 रुपये, बटाटा कमाल 1400 किमान 400 रुपये आणि हिरवी मिरची कमाल 2000 किमान 1000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msambit.com या संकेतस्थळाला भेट द्या. जवळपास भारतभर पाणलोट क्षेत्र आढळतात. पाणलोट क्षेत्र म्हणजे गावातील सखल भागातील जागा ज्यात पाणी पावसाळ्यात साचतं. उताराच्या दिशेनं पाणी वाहून जाऊ नये म्हणून लहान मोठे दगड घालून त्यात पाणी अडवलं जातं. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणात यांना जोहड असं संबोधतात. गुजरातमध्ये पाडो, ओडिसात गढिया आणि तामिळनाडूत कुल्हम या नावाने ओळखले जातात. प्रत्येक भाषेत पाणलोटासाठी वेगवेगळी नावं आहेत. यावरून लक्षात येतं की भारतामध्ये पारंपरिक पद्धतीनं वेगवेगळ्या भागात विविध समाजात जलसंरक्षण करण्याची जागरूकता दिसून येते. खरं पाहता पाणलोट म्हणजे पाणी वाहून जाऊ नये यासाठी गावकुसाबाहेर असलेला मोठा खड्डा ज्यात पावसाचं पाणी साठवलं जातं, ज्याला आपण तलावही संबोधू शकतो. पाणलोट खोदताना निघणाऱ्या मातीनं चारही बाजूला बांध घातला जातो. पाणी जमिनीत मुरल्यानं पाण्याची पातळी वाढते, शिवाय जमिनीत ओलावा राहतो. पाणलोट तयार करणं अतिशय सोपं. वैज्ञानिक तंत्र वा यंत्राशिवाय पाणलोट तयार केला जातो. हा अल्प खर्चात तयार होतो, मात्र याची देखभाल अनिवार्य आहे. वेळोवेळी गाळ काढला नाही तर कचरा साचतो आणि त्यामुळे पाणी खराब होतं. कधी कधी पाणलोट आटूनही जातात. पशुपालनासाठी पाणलोट अत्यावश्यक आहेत. प्राण्यांच्या पाणीविषयी गरजेसाठी अधिक तर याचा उपयोग केला जातो. उन्हाळ्यात शेतकरी आपल्या जनावरांना पाणलोटावर घेऊन जातात. जनावरं थंड पाण्यात तासन तास बसून राहतात. देशातील अनेक भागात पाणलोटाच्या पाण्याचा वापर दैनंदिन जीवनात करतात. राजस्थान सारख्या कोरड्या राज्यात पारंपरिक पद्धतीनं जोहडमध्ये अर्थात पाणलोटामध्ये पाणी साठवलं जातं. मागच्या काही वर्षांपासून अशा खराब झालेल्या पाणवठ्यांची साफसफाई करून त्यांची देखभाल करून पाण्याचं पुनर्भरण कसं होईल हे पाहिलं जात आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 29 किमान 19 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 32 किमान 14 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 35 किमान 15 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 30 किमान 14 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 32 किमान 16 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 33 किमान 19 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 32 किमान 19 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 32 किमान 14 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 34 किमान 19 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या
www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. मंडळी नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन याविषयी चर्चा करणार आहोत. व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, त्याच्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता असते, मग त्याचं आहार व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, आरोग्य व्यवस्थापन कसं असलं पाहिजे आणि तयार झालेल्या शेळ्यांसाठी बाजारपेठ व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे म्हणजेच विक्री व्यवस्थापन, ते करत असताना काही अडचणी येतात का, त्या अडचणी कशा सोडवल्या पाहिजेत, त्या अडचणी सोडवत असताना वेगवेगळी शास्त्रीय माहिती आपल्याला असणं आवश्यक असतं. या संदर्भातली माहिती जर आपल्याला असेल तर हा व्यवसाय उत्तमरित्याही आपल्याला चालवता येऊ शकतो. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये आज सहभागी झालेले आहेत पशुधन विकास अधिकारी डॉक्टर आनंद गवळी. डॉक्टर आनंद गवळी हे बारामती येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या ठिकाणी कार्यरत आहेत. सर, तुमचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. शेळीपालन करण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक आहे, तो व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनाचा कमीत कमी वापरामध्ये जास्तीत जास्त फायदा आणि नफा मिळवणं म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन होय. व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठी तो व्यवसाय शिकणं गरजेचं असतं. व्यवसाय शिकण्यासाठी सर्वसाधारणपणे आपल्याला 3 गोष्टी करायला लागतात. जो तो व्यवसाय करत आहे त्यांचं निरीक्षण करणं, म्हणजे ऑब्झर्वेशन करणं. ते ऑब्झर्वेशन केलेलं, निरीक्षण केलेलं तुम्ही समजून घेणं की काय लोक यशस्वी झालेत, काय लोक अयशस्वी झालेत, त्या दोघांचा पाठीमागची कारणं समजून घेणं आणि त्या दोन्ही गोष्टी समजून घेतलेल्या आणि निरीक्षण केलेल्या गोष्टी आपल्या व्यवसायामध्ये योग्य वापर करणं म्हणजेच ते शिकणं आणि तसं करणं म्हणजेच व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात करण्यासारखं आहे. आता समजा आपल्याला शेळीपालन सुरू करायचं तर शेळीपालन सुरू करण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात? शेळीपालन सुरू करण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या क्षमता ओळखणं आवश्यक आहे. स्वतःच्या क्षमता ओळखून त्यातलं योग्य ज्ञान आणि तंत्रज्ञान शिकणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लोकल भागात, म्हणजे स्थानिक भागात काम करणारे पशुवैद्यक, त्यांचा नाव नंबर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. शेळ्यांसाठी शेड उभारण्याकरता जागेची निवड हे स्थानिक पशुवैद्यकाच्या मार्फत करायला पाहिजे. आणि ज्या संस्था उपलब्ध आहेत, म्हणजे रेकॉर्ड असलेल्या संस्था आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्याकडून शेळ्यांची खरेदी करणं आवश्यक आहे. खरेदी शक्यतो पावसाळ्यात टाळणं गरजेचं असतं आणि वाहतूक करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी शेळ्यांची आपण जाती निवडतो, ते निवडत असताना काय काळजी घेतली गेली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या जाती जास्त फायदेशीर आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून? शेळ्यांची निवड करत असताना अनुवंशिकता फार महत्वाचा विषय आहे. अनुवंशिकता, वय, त्याची शरीराची ठेवण, त्याच्याबरोबर त्याची मातृत्वाची क्षमता, जुळे पिल्ले देण्याची क्षमता, त्याच्यानंतर दूध देण्याची क्षमता, वातावरणाशी समृद्ध झालेली शेळी, ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेळीपालनाबरोबर नरबोकड्याची सुद्धा सिलेक्शन, म्हणजे निवड करताना विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्रात मुख्यत्वे करून मांसासाठी शेळीपालन केलं जातं. मांसासाठी शेळीपालन करत असताना उस्मानाबाद प्रकारचे शेळी खूप चांगल्या प्रकारचे, म्हणजे रिझल्ट आपल्याकडे देतात. पण महाराष्ट्रामध्ये समजा उस्मानाबादी शेळी आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये संगमनेरी टाईपची शेळी खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट देते, विदर्भामध्ये बेरारी टाईपची शेळी हे देते आणि जिथं जास्त पर्जन्यमान आहे कोकणामध्ये कोकण कन्याल नावाची शेळी चांगल्या प्रकारचे हे देते. म्हणजे ह्या गोष्टी, ह्या शेळ्यांची निवड, ह्या वातावरणाशी समृद्ध झालेल्या शेळ्या आहेत, ओके, ह्यांची निवड केलं तर व्यवसाय अधिक यशस्वीरित्या पार पडू शकतो. आता हे आपण शेळ्यांच्या जाती निवडल्या, मग त्याचं जे संगोपन करणं जे आहे, मग त्या ठिकाणी त्याचं आरोग्य व्यवस्थापन आहे, आहार व्यवस्थापन आहे, त्याविषयी काय सांगा? आहार व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने 24 तास पाणी आणि संतुलित आहार देणं गरजेचं आहे. त्याची
ह्या व्यवसायाचे यशाचे गुरु किल्ले असं म्हणता येईल. त्यामध्ये पाणी, ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे हे प्रत्येक शेळीला त्याच्या उत्पादन क्षमतेनुसार आणि वाढीच्या दरानुसार देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे संतुलित आहार देत असताना अजून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विषबाधा विषबाधित घटक नसायला पाहिजे ह्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आणि दोन प्रकारचे हिरवा चारा शेळ्यांना दिला जातो, तो म्हणजे एक एकदल चारा पद्धती म्हणजे ज्वारी, बाजरी, कडवळ वगैरे आपण म्हणतो ह्या गोष्टी, आणि द्विदल चारा म्हणजे लुसर्न, बरसीम, चवळी आणि वेगवेगळ्या प्रकारचे जसे शेवरे आहे, दशरथ गवत आहे, गिनी गवत आहे, त्याच्यानंतर मार्वेल गवत आहे. हे गवत विशेष करून शेळीला आवडतात. तर हे सर्वसाधारणपणे एका प्रौढ शेळीसाठी साधारणतः म्हणजे 3.5 ते 4 किलोच्या आसपास हिरवा चारा देणं गरजेचं असतं. बरं, वाळलेल्या चाऱ्यामध्ये सारा कडब्याची कुट्टी वगैरे येऊ शकते, ते साधारणतः म्हणजे 1/2 ते 1.5 किलोच्या आसपास एका प्रौढ शेळीला देणं गरजेचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे मेष खाद्य. मेष खाद्यामध्ये सर्वसाधारणपणे 250 ग्रॅमपासून ते 300 ग्रॅमपर्यंत एका शेळीची गरज असते. आहार जसं व्यवस्थापन आपण करतोय ते आरोग्य व्यवस्थापन करणं शेळ्यांच्या दृष्टिकोनातून, मग त्याच्यासाठी काही प्रतिबंधात्मक काही लसी आहेत का किंवा काही उपचार पद्धती आहेत का की हे रोग झाल्यानंतर हे वापरलं पाहिजे? आरोग्य व्यवस्थापनाचा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे सदृढ शेळीपासून. सदृढ शेळी म्हणजे काय माहित आहे का? जिचे डोळे पाण्यादार आहेत, कातडीचा काकणारी आहे, शेपूट वर आहे, मान वर असते, डोकं असते, पिकट पिवळी लघवी असते, गोळ्यासारखे लेंडे असतात, शेण पडायला नाही पाहिजे, सगळ्यात पाय मजबूत पाहिजेत, मानेच्या खाली किंवा ह्याच्या खाली असे सूज वगैरे नसायला पाहिजे, आणि डोळे उघडून बघितल्यानंतर असे फिकट गुलाबी रंगाचे तो आतले म्युकस मेम्ब्रेन पाहिजे. तर ही झाली त्याची म्हणजे, आणि रवण करणार असेल, चपळ असायला पाहिजे, त्याचा श्वासोश्वास असा म्हणजे साधारणतः 1800 ते 1820 आसपास पाहिजे. ही झाली सदृढ शेळी. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे बाह्य परजीवी निर्मूलन आणि जंत निर्मूलन. जे लसीकरणापूर्वीच खूप महत्त्वाची गोष्ट येते की शेळीमध्ये साधारणतः 3 प्रकारचे जंत आपल्याला सापडतात, गोलकृमी, पट्टकृमी आणि यकृतकृमी. हे दूषित पाणी, त्याच्यानंतर दूषित चारा, ओढ्याभोवती ओढ्या नाल्याभोवती फिरणाऱ्या शेळ्या ह्याच्यामधून साधारणतः होतात. ह्यामुळं काय होतं माहीत आहे का की त्याची वजनं धरत नाहीत, कारण मुलूल शेळ्या होत जातात, केस खडबडीत होतात, उशिरा माजावर येणं, दोन वेतातले अंतर वाढत जाणं ह्या गोष्टी होतात. तर ते स्थानिक पशुवैद्यकाच्या मदत शेण आणि रक्त जर तुम्ही चेक करून त्याच्यावरती योग्य निदान केलं तर वेळच्या वेळेला जंतनाशकाचं निर्मूलन केलं तर सदृढ शेळी राहण्यास मदत होती. त्यानंतरचा दुसरा पार्ट येतो तो म्हणजे बाह्य परजीवी निर्मूलन. बाह्य परजीवीमध्ये साधारणतः गोचिड, ओवा, पिसवा आणि गांधनी आणि चावणाऱ्या माशांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने शेळ्यामध्ये आढळतो. त्याच्यासाठी 2 प्रकार असतात, ते म्हणजे एक औषधी आंघोळ म्हणून असते आणि एक म्हणजे फवारणी पद्धतीने त्यांचा नायनाट करायचा. साधारणतः 20-25 शेळ्यापर्यंत आपण पाठीवरती पंप घेऊन त्याच्यात एक औषध टाकून फवारणी पद्धतीनं ते हे करत होतो. पण समजा ज्यांच्याकडे समजा 30-40-50 शेळ्यांच्या वर ज्यांचा गोठा आहे त्यांनी साधारणतः एक बोटीच्या आकाराचा एक हौद असतो, बोटीच्या आकाराचा, तो त्याच्यामध्ये पाणी टाकून पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार त्याच्यामध्ये हे टाकायचं, औषधं टाकायची आणि त्याच्यामध्ये त्याच्यातून शेळ्यांना पास करायचं. ते झाली औषधी आंघोळ. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे लसीकरणाचा. लसीकरण सर्वसाधारणपणे 7 ते 8 प्रकारचे लसीकरण शेळीपालनामध्ये महत्त्वाचे असतात. अंत्रविषार आहे, PPR आहे, घटसर्प आहे, फरी आहे, अँथ्रॅक्स म्हणजे कळपुळी आहे, CCPP म्हणजे कंटेजियस कॅप्रन प्लोरोनिमोनिया आणि धनुर्वात ह्या आणि लाळ्या खुरकूत ह्या महत्त्वाच्या लसी जेणेकरून शेळीपालनामध्ये महत्त्वाच्या असतात. तर लसीकरण करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात प्रथम सदृढ शेळ्याला लसीकरण गरजेचं आहे. त्याच्यापूर्वी तुम्ही संतुलित आहारावरती व्यवस्थित लक्ष असायला पाहिजे. जंतनाशक, गोचिड, गोमाशे निर्मूलन व्हायला पाहिजे. ते कॅरियरमध्येच व्हॅक्सिन करायला पाहिजे. एकदा तयार केलेली लस असते ते साधारणतः म्हणजे 2 तासानंतर वापरायला नाही पाहिजे. 2 लसी वेगवेगळ्या एकात मिक्स करायला नाही पाहिजेत. ह्या लसीकरणानंतर पुढं मला असं विचारायचं की ह्या तयार झालेल्या शेळ्यांची विक्री करण्यासाठी काय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे? व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच आपण बाजारपेठेचं अवलोकन करणं गरजेचं आहे. आपल्याला कुठं कुठं बाजारपेठ अवेलेबल आहे त्या बाजारपेठेच्या ह्याच्यानुसार आणि कशा प्रकारच्या शेळ्यांची मागणी आहे आपल्याकडं,
काय लोक बकरीसाठी त्याचे संगोपन करतात, काय लोक स्थानिक जत्रा गावाकडचे असतात त्याच्यामध्ये त्याचे त्याच्यासाठी हे करत असतात. पण मुख्यत्व करून हा सगळा असंघटित आहे. तर स्थानिक बाजारपेठेनुसार आपण रिक्वायरमेंटनुसार आपल्या शेळ्यांचं संगोपन करणं गरजेचं आहे. आणि एक ह्याच्या माध्यमातून मला असं सांगू वाटतं की शेतकऱ्यांनी संघटित होऊन जिवंत वजनावरती शेळी विकणं अपेक्षित आहे. हे शेळी पालन करत असताना ज्यावेळी अडचणी येतात, म्हणजे खूप वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात, त्या अडचणी सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आर्थिक फायदा चांगला होईल? आरोग्य व्यवस्थापनाची तत्वे जर तुम्ही व्यवस्थित पाळली तर शक्यतो अडचणी कमी येतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये नोंदी ठेवणं. व्यवसाय करत असताना लक्षात यायला पाहिजे की ह्या शेळीला कधी आपण भरलं, म्हणजे क्रॉस केलेली आहे, त्याच्यानंतर ती विनर आहे कधी, अंदाजे तिला किती पिल्लं झाली, त्याच्यानंतर त्याला व्हॅक्सिनेशन कधी केलेलं आहे आणि पुढची डेट कधी आहे, पुढच्या तारखा कधी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे नोंदी. त्याच्यानंतर एक पशुखाद्याचा विषय येतो की ग्रामीण भागात सगळ्याच ठिकाणी पशुखाद्य अवेलेबल होऊ शकत नाही, हा एक समस्या भेडसावती शेतकऱ्यांना. त्याच्यावरती आपण मात केली पाहिजे, त्याच्यावरती मात केली पाहिजे. आणि अगदी शेवटी हा व्यवसाय चांगला चालावा आणि यशस्वी व्हावा त्यासाठी काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्यवसाय आहे ना कमी वेळेत, कमी भांडवलात आणि कमी जागेत हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेतील फार महत्वाचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनी ह्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहून स्वतःचा आणि पर्यायाने देशाचा विकास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. शेळी ही गरिबाची गाय आहे, कारण शेळीपासून अनेक प्रकारचे उत्पन्न आपल्याला घेता येतात आणि त्याच्यातून काहीही वाया जात नाही. तो जर व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण चालवला आणि आत्ता सरांनी सांगितलेली जी काही तत्व जर पाळली तर निश्चितरित्या हा व्यवसायामधून आपल्याला आर्थिक नफा चांगला मिळू शकतो आणि शेतीबरोबर हा एक जोडधंदा म्हणून आपल्याला करता येऊ शकतो. सर, आज तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात आणि अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.